खासदार हेमंत गोडसे व नगरसेविका किरण गामणे दराडे यांच्या पाठपुराव्याने 6 कोटी मंजुरीतून साकार होणाऱ्या राजे संभाजी क्रीडांगणाचा भूमिपूजन सोहळा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडला. युवा नेते आदित्य ठाकरे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. केंद्र शासनाच्या खेलो इंडिया उपक्रमातून 6 कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विस्तारीकरण कामाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी श्रीफळ वाढवून आणि जमिनीत कुदळ मारून कामाचा शुभारंभ केला. व्यासपीठावर युवा नेते आदित्य ठाकरे यांचा नगरसेविका किरण गामणे दराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचवेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रभागाच्या नगरसेविका किरण गामणे दराडे यांनी प्रास्ताविक केले. हे स्टेडियम हे इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम असणार आहे, तर त्यामुळे आपल्या नाशिकमध्ये नॅशनल लेवलचे भरपूर असे खेळाडू आपण तयार करू शकतो आणि आपलं नाव हे महाराष्ट्रात लौकिकही करू शकतो. या प्रकल्पासाठी मला आमचे पिता श्री पुंजारामजी गामणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. या सगळ्या प्रकल्पाच्या फाईलचा प्रवास माझे पती योगेश बाळा दराडे यांनी केला, त्यांचेही मनापासून मी स्वागत करते. आणि सगळे माझे सहकारी नगरसेवक यांनीही मला मोलाचे सहकार्य लाभवले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि आज सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी आभार मानते. या क्रीडा संकुलातून राष्ट्रीय खेळाडू तयार होतील असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला. आणि साहेब, या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंदही वाटतो की या 1.5 वर्षापूर्वी आपण नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये ज्यावेळेस एक राजीव गांधी खेल अभियानांतर्गत आपण त्या ठिकाणी जवळजवळ 7.25 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल त्या ठिकाणी आपल्या हस्ते भूमिपूजन झालं होतं, तर त्याचं उद्या लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी होतो आहे. निश्चितच या नाशिक महानगरपालिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक महानगरपालिका एक असेल की केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाच्या मार्फत 2-2 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी मंजूर झालेले नाशिक करता, आणि म्हणून आपण सर्वांगीण सर्व क्षेत्रामध्ये आपण शिवसेनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी काम केलेले. शिवसेना नेहमीच खेळाडू व कलावंतांच्या पाठीशी उभी राहते असे प्रतिपादन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले. पण मला खरोखर आनंद ह्या गोष्टीचा होतो की जिथे जिथे आम्ही जातो खरोखर काहीतरी चांगलं आम्ही करून दाखवतो आणि जी जी वचनं देतो ती पूर्ण करून दाखवतो. मी गोडसेजींना आधी पण सांगत होतो, आत्ताच कानात सांगत होतो की त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला जाताना मला खरोखर आनंद होतो ह्या गोष्टीचा, कारण ते बोलतात कमी आणि कामं जास्ती करत असतात. जे काही बोलायचं असतं ते दिल्लीत बोलतात आणि म्हणून मला वाटत नाही की ह्या आधी नाशिकला असा खासदार मिळाला असेल जो केंद्राचं एवढं फंड नाशिकमध्ये आणू शकला असेल. आणि ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे की तो खासदार शिवसेनेचा आणि तुम्ही निवडून दिलेला आहे. आज अर्थात इथे ह्या स्टेडियमचे जे आपण पुढे नेण्याचा एक प्रयत्न करतोय, मला वाटतं बास्केटबॉल आहे, अजून 2-4 काही गोष्टी आपण आणतो इथे, हॉस्टेल आहे, लॉन टेनिस आहे, ह्या खरोखर खूप मोठ्या गोष्टी आहेत, चमत्कार निर्माण करू शकतो. मुंबईत देखील आम्ही एक फुटबॉलचं स्टेडियम बनवलं आहे. मुंबईत 60 वर्ष आंतरराष्ट्रीय फुटबॉल नव्हतं, ते स्टेडियम झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल आलंच, पण त्या स्टेडियमचा एक चांगला विषय असा आहे की प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा आपला एक संघ खेळला आहे, तिथे हिंदुस्थानी संघ खेळला आहे किंवा ट्रेनिंग केलं आहे, आपण कधीही गेम हरलो नाही आहे. लकी स्टेडियम म्हणून नेमलं गेलं. परवाकडे मी अंबरनाथमध्ये होतो, एकदा खासदार म्हणून आपण निवडलं गेल्यानंतर उद्घाटन करायला येऊया आणि चांगले खेळाडू निर्माण करूया. धन्यवाद, जय हिंद. या प्रसंगी वरुण सरदेसाई, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, निलेश चव्हाण, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे, महानगर प्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, आमदार नरेंद्र दराडे, अजय बोरस्ते, सत्यभामा गाडेकर, मंदा दातीर, सुधाकर बडगुजर, हर्षदा बडगुजर, विलास शिंदे आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, सिडको.